मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे खारघर आणि कामोठे येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या कर्नाटकमधील प्रचार दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशाच्या विकासाबद्दल किंवा नागरिकांच्या भल्याचे विधान करण्याऐवजी सर्व चोरांचे नाव मोदी कसे असा सवाल देशाचे यशस्वी पंतप्रधान यांच्यावर टीका करताना भर सभेत केला होता. या विरोधात सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. अशा बेताल वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजातून येतात. तेली समाज हा ओबीसी मधला मोठा घटक आहे. मोदींसारख्या नेतृत्वाला जातीवाचक शिव्या देणे हा गुन्हा असून कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी खारघर येथील जनसंपर्क कार्यालय व भाजपा मध्यवर्ती कार्यालय तसेच कामोठे येथे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कामोठे येथे निषेध व्यक्त करतेवेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, उत्तर रायगड ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, कामोठे शहर युवा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस सुशील शर्मा, भटके विमुक्त सेलच्या जिल्हा महिला प्रमुख विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, तर खारघर येथे माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ओबीसी मोर्चा खारघर मंडळ अध्यक्ष सुरेश ठाकूर, उपाध्यक्ष संजय घरत, उपाध्यक्ष विना गोगरी, सरचिटणीस साधना पवार, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा संयोजक विनोद ठाकूर, शिक्षक सेलचे संदीप रेड्डी, प्रभाकर बांगर, पप्पू खामकर, सुस्मित डोलक, शमार राव, प्रवीण बेरा, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस के मुख्य नेता श्री राहुल गांधी जी के द्वारा आज देख रहे हैं कि राहुल गांधी जी के द्वारा विदेश जाने के बाद भी वो अपना भारत देश का अपमान करते हैं. देश का तो अपमान करते हैं, उनके साथ साथ आज देख रहे हैं अपने राहुल जी ने ओबीसी समाज का भी अपमान करने का शुरू किया है. आप देखा होगा कल एक मोदी जी के नाम का उल्लेख करके उसने ओबीसी समाज का पूरा अपमान किया है. आज पूरा देश राहुल गांधी जी के वक्तव्य के ऊपर अपने जो है निषेध व्यक्त कर रहा है. आज हमारे पार्टी के आदेश के तहत आज भारतीय जनता पार्टी खारघर मंडल के द्वारा राहुल गांधी जी का वक्तव्य का ओबीसी समाज की ओर से आज पूरा मंडल उनका निषेध कर रहा है. और राहुल गांधी जी को हम चिमकी देते हैं कि राहुल जी इस प्रकार से सभी समाज का आप अपमान करना बंद कीजिए. आप विदेशों में जाके भारत देश का जो अपमान कर रहे हैं वो अपमान करना बंद कीजिए. लेकिन आने वाले दिनों में भारतीय जनता पार्टी के द्वारा एक बड़ा आंदोलन छेड़ा जाएगा और आज जो कांग्रेस स्थिति में है वो स्थिति में भी वो नेस्त नाबूद हो जाएगी. आज बहुत नेता बोलने का शुरू किए हैं कि राहुल गांधी जी के वक्तव्य के कारण आज कांग्रेस पार्टी नेस्त नाबूद होने में स्थिति में आ चुकी है. तो आज के दिन में भारतीय जनता पार्टी ने निषेध मोर्चा को व्यक्त करते हुए हम राहुल गांधी जी को मैसेज दे रहे हैं कि राहुल जी आज आप वक्तव्य बंद कीजिए, नहीं तो आने वाले दिनों में आपकी पार्टी आज ढूंढने में जाएंगे तो भी मिलने वाले नहीं है. एका ठिकाणी या मोदीजींचा अपमान करता करता, मोदीजींचा विरोध करता करता कुठंतरी देशाचाच विरोध करायचा ही मानसिकता आता काँग्रेस पक्षाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांची हळूहळू होत चाललेली आहे. 2019 राहुल गांधी यांनी त्यांच्या अकलेचे तारे तोडले आणि भारतीय लोकसंख्येचा एक अविभाज्य घटक ओबीसी समाज त्यातील मोदी हे आडनाव जे रात्री पण त्याच्या स्वप्नात येतं हे मोदी समाजाची लोकं, मोदी आडनावाची लोकं चोर आहेत. म्हणजे आज देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती श्री नरेंद्रजी मोदी यांच्या विरुद्ध यांच्याबद्दल घाणेरड्या मानसिकतेने उच्चारलेल्या या त्याच्या भावनांचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी कामोठ्यामध्ये जमलेले आहोत.